रेसिपी खूप खूप स्वागत आहे पाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पाडव्यानिमित्त आज आपण एक बिना लसूण कांद्याची सात्विक आणि झटपट होणारी अशी थाळी रेसिपी बनवतोय चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला श्रीखंडासाठी चक्का बनवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी एक कॉटनचं कापड घेतलं आहे याच्यावरती आपल्याला दही घालायचं आहे अर्धा लिटर दही घेतलं आहे मी इथे हे दही या कापडामध्ये ओतायचं आहे आणि या कापडाची गाठ बांधून हे आपल्याला दोन तासासाठी यातलं पाणी निथळण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे खूप जास्त वेळ ठेवलं तर ते खूप जास्ती घट्ट होतं आणि नंतर त्यामध्ये ते कन्सिस्टन्सी त्याची व्यवस्थित करण्यासाठी त्यामध्ये दूध मिक्स करावं लागतं तर त्यापेक्षा हे कमीत कमी म्हणजे फक्त दोन तास आपल्याला हे बाजूला पाणी निथळण्यासाठी ठेवायचं आहे बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी सात ते आठ लाल सुक्या मिरच्या गरम पाण्यामध्ये भिजत घातल्यात गरम पाण्यामध्ये घातल्यामुळे त्या लवकर भिजतात इथे मी बटाटे घेतलेत हे छोट्या साईजचे बटाटे घेतलेत मी आपण आज दम आलूची भाजी बनवतो आहे त्यासाठी हे लहान साईजचे बटाटे घ्यायचे आहेत हे स्वच्छ धुवून यामध्ये पाणी घालून हाय फ्लेमवरती याच्या दोन शिकट्या करून घ्यायच्या आहेत फक्त शिकट्या होत आहेत तोपर्यंत आपण मसाले भात बनवून घेऊया त्यासाठी एका कुकरमध्ये मी दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतले तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा शहाजिरे घालायचे आहेत दोन तमालपत्र घालायचे आहेत तीन लवंग घालायचे आहेत सात ते आठ काळी मिरी आणि इथे मी एक चमचा आलं आणि मिरची ठेचून घेतली आहे हे यामध्ये घालायचं आणि थोडंसं लो हीटवरती परतून घ्यायचं गॅस आपल्याला लो हीटवरती ठेवायचं आहे आता यामध्ये मी मसाला घालते आहे इथे मी दोन चमचे गरम मसाला घालते आहे तुमच्याकडे गोडा मसाला असेल तर गोडा मसाला देखील तुम्ही यामध्ये घालू शकता हा मसाला थोडासा यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच आता यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचं आहे इथे मी एक कप तांदूळ स्वच्छ धुवून त्यातलं पाणी निथळून लगेच यामध्ये घातला आहे भिजत वगैरे घातला नव्हता लगेच धुवून यामध्ये घालायचं आहे आणि हे सगळं थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे हा तांदूळ या मसाल्यामध्ये थोडासा परतून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे एक कप तांदळासाठी इथे मी दोन कप पाणी घालते ज्या वाटीने तांदूळ घेतला आहे त्याच वाटीने पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर हे सगळं मिक्स करून यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे सगळ्यात शेवटी यामध्ये अर्धा कप मी फ्रोझन मटार घालती आहे आणि हे सगळं मिक्स करून याला आपल्याला झाकण लावून मीडियम हीटवरती याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन चिट्ट्या झाल्यानंतर याचा आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा कुकर थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचा आहे इथे बटाटा आता छान असा शिजला आहे याचे आता आपल्याला साल काढून घ्यायचे बटाटा मी इथे साल काढून घेतला आहे याला आपल्याला फोर्कने अशा पद्धतीने होल करून घ्यायचे आहेत या सगळ्या बटाट्याला अशा पद्धतीने मी होल करून घेतलेले आहेत हे बटाटे आता आपल्याला तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत तेल इथे मी एकदम छान असं गरम करून घेतलं आहे यामध्ये हे बटाटे सोडून मस्त असे हाय फ्लेमवरती वरून गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत इथे हलकासा कलर चेंज होतोय हे सतत आपल्याला याची बाजू पलटी करून घ्यायची आहे हे सतत हलवत राहायचं आहे म्हणजे हे सगळ्या बाजूने एकसारखे असे छान असे भाजले जातील हे तुम्ही बघू शकता याला मस्त असा कलर आला आहे हे मी आता बाजूला काढून घेते दम आलूसाठी आपण एक फ्रेश मसाला बनवतो आहे त्यासाठी या पॅनमध्ये एक चमचा धणे घालायचे आहेत अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत एक चमचा बडीशेप घालायचे तीन वेलची सहा ते सात लवंग घालायचे आहेत दहा ते बारा काळी मिरे घालायचे आहेत आणि लो हीटवरती हे थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे हे थोडंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये मी सुरुवातीला दालचिनी घालायची विसरले त्यामुळे ती मी आत्ता घालते आहे दालचिनी घालून परत एकदा हे थोडंसं परतून घ्यायचं आणि याचा हलकासा कलर चेंज झाला आहे आता याचा गॅस बंद करायचा आणि हे पूर्ण थंड करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची पूड बनवून घ्यायची आहे सुरुवातीला आपण ज्या मिरच्या भिजत घातल्या होत्या मिरच्या एकदम छान अशा चा भिजल्यात छान सॉफ्ट झाल्यात आता या आपल्याला पाण्यातून काढून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायच्या आहेत आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालून याची एकदम स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे ही या पद्धतीने आता एका बाउलमध्ये मी दीड कप दही घेतलं आहे त्यामध्ये ही लाल मिरची जी आपण वाटून घेतली आहे ती घालायची आणि जो आपण फ्रेश मसाला बनवून घेतला आहे तो देखील सगळा यामध्ये घालायचा आणि हे दही छान असं फेटून घ्यायचंय एकसारखं असं सा करून घ्यायचंय हे फेटलेलं दही आता मी बाजूला ठेवतेय एका कढईमध्ये तीन मोठे चमचे तेल घालायचंय तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा हिंग घालायचं अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि एक चमचा लाल तिखट घालायचं आहे हे सगळं लो हीटवरती आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे तेल एकदम जास्ती गरम असेल तर हे मसाले करपू शकतात त्यामुळे तेल जास्ती गरम करायचं नाही गॅस लो हीटवरती ठेवायचं आहे हे सगळं मिक्स केल्यानंतर हे आपण जे दही फेटून घेतलेलं आहे हे दही यामध्ये घालायचं आहे दही घातल्यानंतर हे सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे नाहीतर ते दही फाटू शकतं हे सतत दोन मिनिटे थोडंसं शिजवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला जो फ्राय केलेला बटाटा आहे तो बटाटा घालायचा आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून याच्यावरती आता झाकण ठेवायचं आहे आणि हे दहा मिनिटे लो हीटवरती शिजवून घ्यायचं आहे दम आलू शिजतोय तोपर्यंत आपण पुरीसाठी कणिक मळून घेऊया इथे मी दोन कप गहूपीठ घेतलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा ओवा घालायचं आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याची घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे खूप जास्त सैलसर ठेवायची नाही आहे चपातीला आपण मळतो त्यापेक्षा थोडीशी घट्ट अशी मळून घ्यायची आहे ही मी इथे कणिक मळून ठेवली आहे याच्यावरती आता झाकण ठेवून एक दहा मिनिटे ही कणिक भिजण्यासाठी बाजूला ठेवायची आहे सात ते आठ मिनटानंतर तुम्ही ते बघू शकताय मस्त चमचमीत अशी ही दम आलूची भाजी आपली तयार आहे आता आपल्याला कैरीची चटणी बनवायची आहे त्यासाठी या मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी खोबरं घालायचं आहे आणि एक वाटी कैरी मी अशी बारीक कट करून घेतली आहे ती घालायची आहे त्यामध्ये तीन मिरच्या घालायच्या आहेत तिखट आवडीनुसार तुमच्या कमी जास्ती करू शकता यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे पाव चमचा साखर घालायची आहे तुम्हाला नसेल आवडत नाही घातली तरी चालेल पण तिखट आंबट चव बॅलन्स होण्यासाठी थोडीशी साखर घातली तर या चटणीची चव अप्रतिम अशी येते आता ही चटणी आपल्याला थोडीशी जाडसर अशी वाटून घ्यायची आहे पाणी न घालता ही मी इथे वाटून घेतलेली आहे ही मी आता बाजूला ठेवते आहे आता आपल्याला कोशिंबीर बनवायची आहे त्यासाठी इथे मी काकडीची वरची साल काढून घेतलेली आहे ही आता एकदम बारीक अशी कट करून घ्यायची आहे काकडी मी इथे पूर्ण बारीक करून घेतलेली आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि पाव चमचा साखर घालायची आहे दोन चमचे शेंगदाण्याचं जाडसर असं कूट घालायचं आहे दोन चमचे दही घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे ही मिक्स केलेली कोशिंबीर आणि जी आपण कैरीची चटणी बनवली आहे या दोन्हीवरती आपल्याला तडका घालायचा आहे त्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत दोन मिरच्या कट करून घालायचे आहेत चार ते पाच कडीपत्त्याची पानं घालायची आणि हा तडका आपल्याला कैरीच्या चटणीवर आणि कोशिंबीरमध्ये घालायचा आहे हे दोन्ही आता आपण मिक्स करून घेऊया मस्त अशी कैरीची चटणी आणि ही कोशिंबीर आपली तयार आहे आता आपण भजी बनवायची आहेत त्यासाठी इथे मी कोबी एकदम पातळ आणि लांब असा कट करून घेतला आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे पाव चमचा हळद घालायची अर्धा चमचा ओवा घालायचा आहे आणि हे सगळं पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे हे मसाले सगळे याला लागल्यानंतर यामध्ये बेसन घालायचं आहे चार मोठे चमचे बेसन मी यामध्ये घालतीय यामध्ये आता एकदम थोडंसं पाणी घालायचं आहे सुरुवातीला एकदम घालायचं नाही थोडं पाणी घालून हे मिक्स करून बघायचं लागलं तर नंतर आपण यामध्ये पाणी घालू शकतो कोबीमध्ये आपण मीठ घातलं आहे त्यामुळे त्या कोबीला देखील पाणी सुटतं त्यामुळे पाण्याचा वापर जास्ती करायचा नाही आहे आता इथे बघू शकता तुम्ही एकदम छान असं मिक्स झालं आहे यामध्ये पाणी किंवा अजून बेसन घालण्याची अजिबात गरज नाही आहे आता यामध्ये आपल्याला एकदम चिमटभर असा सोडा घालायचा आहे आणि हे परत एकदा एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हा सोडा यामध्ये छान असा मिक्स झाला पाहिजे हे भजीचं पीठ आता तयार आहे हे भजी तळण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलंय या तेलामध्ये आपल्याला पहिल्यांदा पापड तळून घ्यायचे आहेत हे टोमॅटोचे पापड आहेत कालच ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे हे पापड आता मस्त असे यामधून तळून बाजूला काढून घ्यायचे आहेत आता याच तेलामध्ये आपल्याला कोबीचे भजी बनवायचे आहेत हे या पद्धतीने यामध्ये भजी सोडून घ्यायचे आणि मस्त असे मीडियम हीटवरती छान क्रिस्पी होईपर्यंत हे फ्राय करून घ्यायचे आहेत याला आता मस्त असा कलर आलाय आणि हे भजी छान क्रिस्पी झालेत हे मी आता यामधून बाजूला काढून आहे इथे आता हा आपला चक्का तयार आहे हा मी बांधून ठेवला होता दोन तासासाठी मी हे बाजूला ठेवलं होतं याची आता आपल्याला गाठ सोडून घ्यायची आहे हे तुम्ही इथे बघू शकता यातलं बऱ्यापैकी पाणी निघून गेलेलं आहे आणि खूप जास्त घट्ट असा याचा चक्का नाही झालेला एकदम व्यवस्थित असा आहे हा मी या गाळणीमध्ये काढून आहे गाळणीमध्ये थोडंसं मॅश करून हा आपल्याला गाळून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल त्यामध्ये ज्या गुठ्या असतील त्या निघून जातील आणि श्रीखंड एकदम स्मूथ असं टेक्स्चरचं तयार होईल यामध्ये आता आपल्याला साखर घालायची आहे जेवढा चक्का आहे तेवढी साखर मी यामध्ये घालते आहे गोडीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता आणि हे सगळं छान असं आता मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता एकदम छान क्रीमी असं हे श्रीखंड तयार झालं आहे यामध्ये आपल्याला आता पाव चमचा वेलची पूड घालायची आहे आणि बारीक कट केलेले थोडेसे ड्रायफ्रूट्स फ्रुट्स घालायचे आहेत आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त क्रीमी असं हे झटपट होणारं श्रीखंड तयार आहे मसाले, मसाले भात आपण आपला चेक करून बघूया कुकर पूर्ण थंड झाला की मग याचं झाकण उघडायचं तुम्ही इथे बघू शकता एकदम छान मोकळा असा हा मसाले भात तयार झाला आहे इथे आपली देखील छान अशी भिजली आहे ही थोडीशी परत एकदा एकसारखी करून घ्यायची आणि यातला एक, एक गोळा काढून घ्यायचा याची ये आता आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे त्यासाठी एवढ्या साईजचा मी गोळा घेतला आहे याच्यावरती थोडंसं गव्हाचं पीठ लावायचं आणि याची पुरी लाटून घ्यायची आहे पुरी लाटत असताना ही चपातीसारखी पातळ न लाटता थोडीशी जाडसर अशीच लाटून घ्यायची आहे ही मी इथे पुरी लाटून घेतलेली आहे आता हे तळण्यासाठी आपल्याला इथे कढईमध्ये तेल देखील छान गरम झालं आहे यामध्ये ही पुरी घालायची तेलामध्ये पुरी घातल्यानंतर गॅसची फ्लेम हाय ठेवायची इथे तुम्ही बघू शकताय मस्त टम्मशी ही पुरी फुगून आलेली आहे आणि पुरी फुगल्यानंतर गॅसची फ्लेम नंतर लो करायची आणि मस्त अशी दोन्ही बाजूनी ही पुरी फ्राय करून घ्यायची आहे याला आता छान असा कलर आला आहे दोन्ही बाजूनी ही पुरी मी बाजूला काढून घेते आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्या देखील पुऱ्या लाटून आणि फ्राय करून घ्यायच्या आहेत या आपल्या थाळीचे सगळे मेनू तयार आहेत इथे मी सगळ्यात पहिल्यांदा ताटामध्ये लिंबू घातला आहे कैरीची चटणी घालायची आहे त्याच्या शेजारी कोशिंबीर घालायची आहे मस्त असे क्रिस्पी कोबीचे भजी टोमॅटोचे पापड घालायचे आहेत चमचमीत दम आलू मस्त असा मसाले भात श्रीखंड ठेवायचं आहे मसाले भातावरती थोडंसं मी खोबरं घालते आहे सगळ्यात शेवटी टम्म फुगलेल्या पुऱ्या घालायचे आहेत मस्त झटपट होणारी बिना कांदा लसणाची गुढीपाडवा स्पेशल ही थाळी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर आजची थाळी आवडली असेल तर व्हिडिओला ला लाईक नक्की करा तुम्ही देखील ही थाळी रेसिपी या गुढीपाडव्याला नक्की बनवून बघा तुम्हाला जर अजून थाळी रेसिपी बघायच्या असतील तर मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशाच एका मस्त रेसिपीमध्ये धन्यवाद